व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात महाविकास अविश्वास ठरावाचा प्रस्ताव पाठवला मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांची सहीच नव्हती आणि याचं कारण आता समोर आलेलं आहे हा ठराव तांत्रिक पातळीवरती टिकणं अवघड होतं आणि त्यामुळे अजित पवार यांनी या त्यावरती सही केलेली नाही मुळात हा प्रस्ताव पाठवणंच अजितदादांना मान्य नव्हतं काँग्रेस मात्र यासाठी आग्रही होती मग काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि अविश्वास ठरावाचा प्रस्ताव विधानसभा सचिवालयाकडे पाठवून दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अविश्वास ठराव मंजूर म्हणजे त्यांच्याकडचा विश्वासदर्शक ठराव मंजूर केलेला आहे पण काय नक्की झालंय ते मी बघित म्हणजे माहिती घेतल्यानंतर सांगू शकेल आता मला आताच्या घडीला तर काय माहिती मी त्या संदर्भामध्ये उद्या माहिती घेऊन तुमच्याशी बोलीन मला काही काही लपवायचं कारण नाही दरम्यान यावरती माजी विधीमंडळ सचिव अनंत काळसे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी सर या पत्रावरती जे आहेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचं या, सही नाहीये तर हे ग्राह्य धरलं जातं नाही विरोधी पक्ष नेत्यांची सही मुळात असायला हवी होती मग आम्ही सांगितलं हा प्रोपरायटीचा भाग आहे आता कदाचित त्यावेळेस ते उपलब्ध नसतील किंवा त्यांची संमती घेतली असावी असे असे म्हणता येईल आपल्याला पण मॅन्डेटरी नाही आहे विरोधी नेत्याची सही असणं कारण त्याच्यामध्ये जे स्टॅट्युटरी त्यांची लिमिट आहे जे मुदत आहे किंवा त्याच्यामध्ये सही एकोणतीस सदस्यांच्या सह्या त्याच्यावर मात्र हव्यात असं त्याच्यामध्ये दिसतंय पण त्यामध्ये तर हा एक तांत्रिक बाब झाली ही पण तो ठराव मान्य व्हावा की न व्हावा यासंदर्भातसुद्धा एक नियम आहे नियम एकशे नऊ हा विधानसभेचा नियम आहे त्यामध्ये हा रिपिटेशन ऑफ मोशनचा नियम आहे म्हणजे एखाद्या प्रस्तावाची पुनरावृत्ती टाळली जावी असा उद्देश या नियमाचा आहे आणि ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब माननीय अध्यक्ष हे नुकतेच विधानसभेचे अध्यक्ष झालेलं आहे ते आणि त्यावेळेस त्यांच्यावर त्यांच्या बहुमताने के अध्यक्ष केले गेलेलं आहे आणि आता लगेचच म्हणजे एक सहा महिन्याच्या आतच किंवा वर्षाच्या आतच अशा प्रकारचा ठराव आणावा की नाही याचासुद्धा हा हा ठराव मान्य करताना आ विचार निश्चितच होईल असं मला वाटतं हा ठराव जो आहे तो पुढच्या अधिवेशनात येणार आहे काय सांगाल कशी प्रक्रिया असणार आहे नाही हा ठराव पुढच्या अधिवेशनातच येईल कारण चौदा दिवसाची नोटीस पिरियड जो आहे ही पुढच्या अधिवेशनात अगोदर पूर्ण होईल आणि ही नोटीस पिरियड पूर्ण झाल्यानंतर मग बजेट सेशनला याच्यावर पुढील प्रक्रिया घेण्यात येईल आणि मगा मी सांगितल्याप्रमाणे मग ते हा ठराव मान्य होतो की न होतो शेवटी अल्टिमेटली इट्स अ डिस्क्रिप्शन इथले नियमाच्या तरतुदीचा आधार घेऊन माननीय अध्यक्ष ते ठरावाची प्रक्रिया पुढची ठरवतील आणि यामध्ये एक आहे हा ठराव जर मान्य झाला तर ज्यांच्या ज्या अध्यक्षांच्या विरुद्ध हा ठराव मान्य होईल ते अध्यक्ष चेअरमन नसतात उपाध्यक्ष किंवा इतर ऑफ चेअरमन असतात कॅमेरामॅन विक्रम साह जयश्रीमोर ए साम टीव्ही न्यूज मुंबई